बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून मनसे कार्यकर्त्यांची भाजपसोबत युतीची मागणी आहे। पुणे मनसेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे ही मागणी या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती आहे। तर युतीमध्ये लढल्यास फायदा होणार असल्याचं हे कार्यकर्ते म्हणतात। पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची ही भूमिका असल्याची माहिती समोर येते आहे। आणि पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात पुन्हा भाजप मनसे युतीची चर्चा। युतीसाठी मनसैनिकांचा राज ठाकरेंवर दबाव। भाजप सोबत जुळवून घेण्याची मागणी। पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे। राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी पुण्यात बैठकांचा सपाटा लावलाय। त्यातच आता भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप सोबत युती करावी अशी गळ पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे। जर पुणे शहरामधून असं काही आपल्याकडे भारतीय जनता पार्टीकडून प्रपोजल आलं की जे की ऑफ द रेकॉर्ड बोलतात, तर मग आलं तर आपण पण त्या गोष्टीचं तीन पक्ष एकत्र येऊन जर तिघजण एकत्र येऊन लढू शकतात तर आपल्याला पण कुठेतरी या गोष्टीचं त्यांच्याकडनं प्रपोजल आलं आणि शेवटी अंतिम निर्णय माननीय राजसाहेबांचा आहे। महाविकास आघाडीला रोखण्यासाठी मनसे सोबत युती करणं फायदेशीर असल्याचं भाजप नेत्यांनाही वाटतंय। मात्र युतीचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल असं भाजपकडून सांगण्यात येत आहे। युती करायची की नाही करायची ही एका शहराच्या ॲनालिसिसवरती डिपेंड नसतं, हा सगळा प्रश्न राज्याच्या परिस्थितीवरती असतो। त्यामुळं पुणे शहरापुरता युती करायची की नाही करायची हा प्रश्न नसतो, हा सगळा एकूण राज्याचे नेते राज्याच्या हिताचा जो काही निर्णय आहे तो घेतील। एकंदरीत पाहता पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप आणि मनसेची युती झाल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुण्यातही युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोल कबीटकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।